स्वतःची भूक भागवण्यासाठी दुसऱ्यांच्या ताटातील भाकरी पळवणे असे संस्कार माझ्यावर नाहीत। सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। नुकतेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक झाली आहे। निवडणूक दरम्यान सभामुळे गर्दी होती, आता ग्रामीण भागातून रुग्णसंख्या वाढत आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या वाट्याचं एक थेंब ही पाणी इंदापूरला नेलं तर राजकीय संन्यास घेऊ असे वक्तव्य केले आहे। दत्तात्रय भरणे यांनी 2 दिवस ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यानंतर आज सोलापूर शहरातील परिस्थिती जाणून घेतली। दरम्यान सोलापुरात सध्या उजनीच्या पाणी वाटपावरून राजकारण तापलं आहे। जलसंपदा विभागाने काढलेल्या एका आदेशाने इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिलासा मिळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे। मात्र यामुळे दुष्काळी जिल्हा समजला जाणारा सोलापूर पुन्हा होरपळून निघेल। उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगडे येथे नवीन मुठा उजवा कालव्यात किमी 169 येथे सोडून खडकवासाला प्रकल्पाचे सिंचन स्थितीकरण करण्याबाबत जलसंपदा विभागाने पत्र काढले आहे। उजनी धरणातून 5 TMC पाणी इंदापूरला जाणार असल्याचे म्हणत सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या टीकेचा रोख बारामतीकडे केला आहे। मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला। सोलापूरसाठीच्या पाण्याचा एक थेंब जरी इंदापूरला नेल्याचे कोणी सिद्ध केले तर केवळ मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामाच नाही तर राजकीय संन्यास घेईन असे वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केले। पाण्याच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात आहे, कोरोनाच्या परिस्थितीत हे योग्य नाही। काम करणाऱ्या माणसाला अशा टीकेवरून त्रास होतो, तसाच त्रास मला देखील होत आहे। स्वतःची भूक भागवण्यासाठी दुसऱ्यांच्या ताटातील भाकरी पळवणे असे संस्कार माझ्यावर नाहीत असे वक्तव्य देखील पालकमंत्री भरणे यांनी केलं।